श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ संजीत लाईफस्टाईलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे हे माझ्या आईचं चॅनल आहे तरी मी तुम्हाला माझा एक अनुभव शेअर करू इच्छितो किंवा सांगू इच्छितो म्हणजे तुम्ही जीवनामध्ये तुम्ही हा अनुभव हे उपाय करू शकता तर अ, मी जेव्हा माझ्या इंजिनिअरिंगला होतो इंजिनिअरिंगला असताना मला माझ्या शिक्षण वर्षामध्ये खूप गॅप पडले खूप अशी नकारात्मकता आली खूप निगेटिव्हिटी आली जीवनामध्ये काय करू काय नाही असं वाटत लागलं मला पण माझ्या आईने मला सांगितलं की बजरंग बाण आणि गणपती सर्व शिर्ष रोज वाचत जा मी ते रोज वाचत गेलो आणि माझं शिक्षणसुद्धा क पूर्ण झालंय आणि मला आता चांगल्या जॉबचे सुद्धा ऑफर आले आहे परवा मला इंटरव्यूला जायचं आहे तरी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो जेव्हा आपले सर्व द्वारे बंद होतात जेव्हा आपल्याला खूप नकारात्मकते ते किंवा निराशा येते तेव्हा आपण फक्त देवाचंच द्वार खटखटवलं पाहिजे आहे की नाही त्यामुळे मी तुम्हाला हा माझा अनुभव सांगू इच्छितो म्हणून अं आपल्या जीवनामध्ये आपण देवाच्या द्वार कधीच सोडायचं नाही हेच मी तुम्हाला आज सांगू इच्छित होतो माझा अनुभव तुम्हाला सांगू इच्छित होतो आणि माझी आई सुद्धा तुम्हाला शिव महापुरांकडे उपाय सांगायचा प्रयत्न करत असते त्यामुळे माझ्याच्या म मा मा आईच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये किती जरी निराशा आली किंवा नकारात्मकता आली तरी टोकाचं पाऊल न घेता देवाचं द्वार म्हणजे देवाचं पाय धरायचे देवाचे पाय धरायचे कारण देवाशिवाय आपल्या जगात कोणीही नसतं एक आपले आई वडील आणि एक देव बरोबर की नाही तर त्यांच्याशिवाय आपल्या जगामध्ये कोणीही नसतं म्हणून जीवनामध्ये कितीही निराशा आली नकारात्मकता आली तरीही देवाचं करणं कधी सोडायचं नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ